या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्सचं प्रॅक्टिकल नंबर 7 आणि 8, ट्रान्सफॉर्मर कपल्ड ॲम्प्लिफायर. याआधी पाहिलं आपण RC कपल्ड ॲम्प्लिफायर. RC कपल्ड ॲम्प्लिफायर आणि ट्रान्सफॉर्मर कपल्ड ॲम्प्लिफायर्स दोन्ही ॲम्प्लिफायर्स ऑडिओ ॲम्प्लिफायरमध्ये वापरतात. फरक एवढाच आहे की RC कपल्ड ॲम्प्लिफायर्स हे प्री ॲम्प्लिफायर्स म्हणून वापरायचे आणि ट्रान्सफॉर्मर कपल्ड ॲम्प्लिफायर्स हे लास्ट स्टेज वापरायचे. डायग्राम पाहून घेऊ. ट्रान्सफॉर्मर कपल्ड ॲम्प्लिफायरची ही डायग्राम, ट्रान्सफॉर्मर कपल्ड ॲम्प्लिफायरची, ज्यामध्ये RC रिप्लेस केलेला आहे बाय युझिंग ट्रान्सफॉर्मर. बाकीची डायग्राम RC कपल्ड ॲम्प्लिफायरसारखीच आहे. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स पाहायचा झाला तर हा आहे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ट्रान्सफॉर्मर कपल्ड ॲम्प्लिफायरचा. ॲज कम्पेअर टू RC कपल्ड ॲम्प्लिफायर, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर कपल्ड ॲम्प्लिफायर इज पुअर बिकॉज इट इज चेंजिंग. RC कपल्ड ॲम्प्लिफायरचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स 20 Hz to 20 kHz कॉन्स्टंट राहतो, जिथे की हा मात्र व्हॅरी होतो आहे. ठीक आहे, तर प्रॅक्टिकली सिम्युलेशन करून पाहू आपण. याचं सिम्युलेशनसाठी वापरलं आहे मी नॅशनल इन्स्ट्रुमेंटचं मल्टीसिम सॉफ्टवेअर. कंपोनंट्सच्या व्हॅल्यूज आधीच नोट डाऊन केलेल्या आहेत. सर्किट बिल्ड करू आपण. सुरुवातीला ट्रान्झिस्टर BC547, दोन ट्रान्झिस्टर्स, नंतर बेसिकमध्ये जाऊन रेझिस्टर्स R1, R2, RE, R1, R2 आणि RE. सुरुवातीचे कनेक्शन्स करून घेऊ आपण. आता इथं RC जागेवरती वापरायचं आपल्याला ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर सिलेक्ट करण्यासाठी ऑल ग्रुप्समध्ये जायचं आणि स्क्रोल डाऊन करत हा आहे ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर दोन ट्रान्सफॉर्मर घेतले आपण स्टेज 1 आणि स्टेज 2 साठी. ट्रान्सफॉर्मरचं हे टर्मिनल जे आहे ते इथं शॉर्ट करायचं आणि दुसरं टर्मिनल विदाउट शॉर्टिंग डायरेक्टली बेसला जायचं आहे स्टेज 2 च्या ट्रान्झिस्टरला. आता पुन्हा बेसिकमध्ये जाऊन कॅपॅसिटर्स हा इनपुट कॅपॅसिटर, इमिटर कॅपॅसिटर आणि हा इमिटर कॅपॅसिटर. इनपुट देण्यासाठी फंक्शन जनरेटर यूज करू शकता तुम्ही किंवा सिग्नल व्होल्टेज सोर्समध्ये जाऊन AC व्होल्टेज सोर्स. आपण यूज करू AC व्होल्टेज सोर्स. आता ग्राउंड आणि VCC. ग्राउंड हा VCC.
आउटपुट पाहण्यासाठी ऑसिलोस्कोप चॅनल ए वापरले आउटपुटसाठी आणि चॅनल बी जे आहे ते इनपुटसाठी. इनपुटचा सेगमेंट कलर आपण चेंज करून घेऊ जेणेकरून इनपुट आणि आउटपुटमध्ये डिफरन्शिएट करता येईल. आता व्हॅल्यूज कॉन्फिगर करून घेऊ. R1 68K 68K R2 12K 68K आणि सॉरी 12K. इमिटर रेजिस्टर आहे 560 ओहम 560 ओहम. कॅपॅसिटरची व्हॅल्यू सीई कॅपॅसिटर 10 मायक्रोफॅरॅड 10 मायक्रोफॅरॅड. VCC 12 व्होल्ट. व्हॅल्यूज पण कॉन्फिगर करून झालेले आहेत. आता इनपुट इनपुट 10 मिलीव्होल्ट आणि फ्रिक्वेन्सी से 30 हर्ट्सपासनं चालू करू. ठीक आहे, आउटपुट पाहू आपण CRO वरती. ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगचा रेशो 2:1 सॉरी 1:2 1:2 सेम फॉर नेक्स्ट ट्रान्सफॉर्मर 1:2 आउटपुट पाहू आपण. तर हे आहे आउटपुट अक्रॉस CRO. आपला पाहायचं आहे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स पाहण्यासाठी आपण जाऊया सिम्युलेटमध्ये ॲनालाइज अँड सिम्युलेशन. याच्यामध्ये AC स्वीप स्केल सिलेक्ट करताना डेसिबल आउटपुटमध्ये एक मिनिट आउटपुट घेतलेले आपण इथं. तर याचं नेट नेम आहे 4 सिम्युलेट ॲनालाइज अँड सिम्युलेशन AC स्वीप डेसिबल. इथं आहे व्होल्टेज नंबर 4 ॲड करायचं आणि सेव. आता रन केल्यानंतर दिसणारे फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स हा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ट्रान्सफॉर्मर कपल्ड ॲम्प्लिफायरसाठी. नेक्स्ट आपला चेंज काय करायचं आहे आता पेजेस क्लिअर करून घेऊ आधी. चेक ऑल पेजेस के व्होल्टेज 10 मिलीव्होल्ट ठेवलं आहे. फ्रिक्वेन्सी से 60 हर्ट्स. इनपुट फ्रिक्वेन्सी चेंज करायची फक्त. हा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्सचा ग्राफ ट्रान्सफॉर्मर कपल्ड ॲम्प्लिफायरसाठी. ठीक आहे, कुणाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.